ऐन लोकसभा निवडणुकीमधली काँग्रेसची अंतर्गत धुसफूस जी आहे ती आता चव्हाट्यावर आलेली पाहायला मिळते. अगदी काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये जे काँग्रेस भवनमध्ये जे ते आबा बागुल यांनी उमेदवारी न मिळाल्यामुळे काँग्रेस भवनामध्ये आंदोलनाचा पवित्रा घेतला होता आणि त्यानंतर ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना नागपूरमध्ये जाऊन भेटलेले होते आणि आज काँग्रेस भवनामध्ये जे ते आबा बागुलांना अप्रत्यक्षरित्या जो आहे तो टोला लगावलेला आहे या फ्लेक्सच्या माध्यमातून. भाजपच्या नेत्यांची नागपूरमध्ये भेट घेऊन येणाऱ्यांचा जाहीर निषेध, गद्दार भगाव, काँग्रेस बचाव अशा प्रकारचा पोस्टर जो आहे तो काँग्रेस भवनामध्ये झळकलेला आत्ता पाहायला मिळतोय. अगदी पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरांसारखे बडे नेते जे आहेत ते काँग्रेस कार्यालयामध्ये आले असताना हे फ्लेक्स लागलेले आहेत. नेमकं का तुम्हाला हा फोट जो आहे तो लावा वाटतोय? याच्यामागचं कारण आहे की खरे जे काँग्रेसचे खरे कार्यकर्ते आज लोक म्हणतात की मोदी मोदी, मोदींची हवा नाही काय नाही. मी त्यांना जाहीर त्यांनी विचारतो की त्यांनी भारतामधल्या फक्त अशा 150 फक्त जागा सांगावत की ह्या 150 मोदींचा राहू द्या. विषय हा आहे की काँग्रेस पक्षामधले कार्यकर्ते का नाराज होत आहेत, आबा बागुल का नाराज होत आहेत? अहो, आबा बागुल कुठं पक्षात होते आणि ते नेते नाहीच आहे, ते काँग्रेसचे कधीच नेते नव्हते. ते जेव्हा आले तेव्हा ते अपक्ष आले, त्यानंतर काँग्रेसने त्यांना स्थायी समिती दिलं, उपमहापौरपद दिलं, सभागृह नेता दिलं आणि तरी म्हणतात मला काय नाही दिलं. त्यांच्या मुलाला तिकीट दिलं, अजून काय त्यांना पाहिजे होतं, अपेक्षित काय होतं? ते सायकलवर फिरत होते. आज त्यांच्याकडे नाही म्हणलं तर 4.5-5 कोटीचा बंगला आहे, कमीत कमी 7-8 करोडच्या गाड्या आहेत त्यांच्याकडे. मग पक्षाने द्यायचं किती? आणि तरी म्हणतात की मी पक्षाने काही नाही दिलं निष्ठावंत. आणि त्यांनी डायरेक्ट राहुल गांधींच्या पदयात्रेवर त्यांनी आरोप केला आणि तेव्हा हे बाळासाहेब थोरात हे होते, हे पृथ्वीराज चव्हाण इथं होते. ह्या लोकांच्या बाबतीत ते चुकीचं बोललं आणि ते हे मत्याच्या घरी जातात. म्हणजे हे आमच्यासारख्या कार्यकर्त्याची अवहेलना आहे. म्हणजे आम्ही इतकी वर्ष काम करतोय आणि जे निष्ठावंत नाही आहेत ते स्वतःला निष्ठावंत म्हणून घेतात आणि त्यांच्याकडे आमचे नेते लोक घरी जातात भेटायला, ही केवढी मोठी दुर्दैव आहे. पण आबा बागुल जे आहेत ते आबा बागुल म्हणतायत की रवींद्र दंगेकर हे बाहेरून आलेले आहेत, काँग्रेसमधले नाही आहेत, त्यांना कसब्याला उभं केलं, पुन्हा लोकसभेला त्यांनाच का? मग आमच्यासारखे निष्ठावंतकांचं काय? अहो, पण मला एक सांगा, ही लोकसभा ही देशाची असते, ही कुठल्या मतदारसंघाची, राज्याची किंवा एखाद्या प्रभागाची नसते. ही देशासाठी काम करते आणि जो कार्यकर्ता जो सर्वसामान्यांचा आहे तो कार्यकर्ता म्हणजे रवींद्र धंगेकर. रवींद्र धंगेकर माझा नातेवाईक नाही आहे, माझा जातवाला नाही आहे, पण आम्ही त्याच्यासाठी का काम करतो? सच्चा कार्यकर्ता आहे, तो गोरगरिबांसाठी काम करतो. त्याला रात्री 1 फोन करा, 2 करा, 3 करा, तो कार्यकर्ता त्यांच्या घरापर्यंत जातो आणि त्यांची मदत करतो. आबा बागुलांवर कोणताही अन्याय झाला नाही? अन्याय बिलकुल नाही झाला हो. त्यांनी आत्तापर्यंत कमीत कमी त्यांच्या कमीत कमी जागा 2000 करोड आहेत त्यांच्या जागा स्वतःच्या. त्यांनी फक्त 40 वर्ष, ते म्हणतात मी 40 वर्ष नगरसेवक होत आलो, मी मला इतके वर्ष काम करतो. त्यांनी मला एक सांगावं, त्यांनी फक्त एक कार्यकर्त्याचं नाव सांगावं की मी ह्या कार्यकर्त्याला घडवलंय. आपण वाटेल त्या राजकारण सोडून आरडीमीजकडून अख्ख्या पुण्यात फिरेल. खोटं बोलतात. आबा बागुलांचं भाजपमध्ये जाणं काही ठरत नाहीये, परत घेत नाहीये, त्यांना घेत नाहीये, त्यांना पक्षच घेत नाहीये. कारण त्यांना माहिती त्यांची जात काय, ते कुणाशी निष्ठावंत राहिले नाहीत, त्यांच्या घरच्याशी राहिलेत काय आम्हाला नाही माहिती. पण ते कुठल्याही पक्षाबरोबर राहू शकत नाही आणि त्यांच्या मागचं कारण एक, जेव्हा सतीश पवार जे आमचे आहेत उपाध्यक्ष, त्यांच्या आईला उभं केलं होतं का, तर कलमाडे साहेबांनी काय विचार केला की आबा बागुल असेल तर ह्या निवडून येतील. पण त्यांना त्यांनी पाडलं आणि त्यांना भिकेला लावलं. त्यांनी सोनांना घाण ठेवून त्याच इलेक्शन लढली, त्याच्यानंतर तावरे उभे राहिले, तावरेंना पाडण्याचा प्रयत्न केला, त्यांनाही पाडलं. आबा बागुल जर पुन्हा काँग्रेसमध्ये आले तर त्यांना इथं येऊन आम्ही इथं दंगा करू, इथं दंगा करू. कारण ज्या वेळेस 3 तारखेला मुंबईमध्ये मीटिंग झाली, विश्वजित कदमांनी स्पष्ट सांगितलं, जर काँग्रेसचा कुठलाही कार्यकर्ता जर दुसऱ्या पक्षात गेला आणि विरोधी पक्षात काम केलं, त्याच्या खानदानी आयुष्यातलं कुठलं काँग्रेसमध्ये घ्यायचं नाही, ह्या पत्रावर बोलत असाल तर मी पाठिंबा देतो आणि मी मदत करतो, नाही तर काँग्रेसमध्ये कुणाला एंट्री नाही. वरिष्ठ नेते वरच्या पातळीवरचे बाळासाहेब चर्चा करतायत त्यांच्यासोबत, कसली चर्चा करून? ते सांगतोय हे मूर्ख आहेत, हे मी सांगतो हे मूर्ख लोक आहेत. आमच्यासारखे सच्चे कार्यकर्ते सोडले नको त्याच मागा लागलेत. अहो, मी चॅलेंज करतो त्या दिवशी इथं त्यांनी मुकमोर्चा काढला. मुकमोर्च्यामध्ये त्यांच्याकडे लोक कोण होती माहिती आहे तुम्हाला? जे मोहळला मदत करतात, मोहळचा प्रचार करतात, ती लोक त्यांच्या बरोबर. हे त्यांचे निष्ठावंत. आणि 1000 लोक घेऊन मी पण इथं आता 1000 घेऊन लोक येऊन घेऊ शकतो, त्याला मजा नाही हो. तुम्ही इथनं हृदयानी पाहिजे. काँग्रेस हितली आहे, इंदिरा गांधींची काँग्रेस आहे. आमच्यासारखा सर्वसामान्य दलित जो मुलगा आहे आज एवढा मोठा होतो कोणामुळे? फक्त इंदिरा गांधी ज्यावेळेस घेतली जी न्याय
त्यामुळं आम्ही आतापर्यंत इथपर्यंत आहोत. म्हणून ही सगळी अंतर्गत धुसफूस जी आहे ती काँग्रेस पक्षातली आता बाहेर यायला लागली ना, अगदी काँग्रेस भवनाच्या बाहेरची ही दृश्य आहेत आणि अशा प्रकारचे पोस्टर जे आहेत ते आता पुन्हा एकदा काँग्रेस भवनामध्ये लागलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे.